सर करा शुरू। यस सर्वांना नमस्कार। आज मी पाण्याचे मोजमाप आणि पाण्याचे परिमाणे याबद्दल आपल्याशी चर्चा करणार आहे। आणि माझ्या या सादरीकरणामध्ये खरं तर ही मला संधी ज्यांच्यामुळे मिळाली ते अभिजित घोरपडे यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे। आणि या निमित्ताने महाराष्ट्रातील पाणी आणि पाण्याशी निगडीत असलेले सगळे अंग हे सर्वसामान्यांना समजणार आहेत। आणि या माध्यमातून पाणी आणि जीवसृष्टी याबाबत समाजामध्ये जनजागृती होण्यास निश्चित मदत होणार आहे। पाणी या विषयाचा एकांगी किंवा केवळ अभियांत्रिकी पैलूनेच अभ्यास न करता हा बहुअंगी विषय आहे, त्यामुळे याच्यामध्ये वेगवेगळ्या बाजूने अभ्यास होणे आवश्यक आहे। त्याच्यामध्ये एकात्मिक जल व्यवस्थापन आणि त्याचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण दैनंदिन व्यवहारामध्ये पाण्याबद्दल सतत बोलतो, मात्र त्याची तांत्रिक माहिती ही असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ही तांत्रिक माहिती देण्याचाच प्रयत्न या सादरीकरणामधून असणार आहे। मला असं वाटतं की ह्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये पाणी या विषयाबद्दल जनजागृती होण्यास निश्चितपणे हातभार लागेल। आणि आता मी माझं सादरीकरण सुरू करतो। माझं सादरीकरण हे मूळतः पाणी या विषयाशी निगडीत आहे आणि या सादरीकरणाचे मी आपल्याला समजण्यासाठी चार भागामध्ये हे सादरीकरण विभागलेले आहे। तर पहिल्या भागामध्ये आपण मोजमाप का करतो, कुठलीही गोष्ट आपण का मोजतो, त्याची गरज काय आहे याच्याबद्दल आपण एक दोन तीन स्लाइडमध्ये जाणून घेऊयात। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला जर मोजमाप करणं अत्यंत आवश्यक असेल तर मोजमाप करण्यासाठी आपल्याला कोणती एकके, की ज्याला इंग्लिशमध्ये आपण युनिट्स म्हणतो, कोणती युनिट्स वापरणं आवश्यक आहे ती एककाबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेणार आहोत। तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, जो आजच्या या माझ्या चर्चेचा देखील विषय आहे, तो आहे जलचक्र। म्हणजे पाणी हा केवळ वाहतं पाणी किंवा धरणातील पाणी येतपर्यंतच आपण त्याचा एवढ्या भूमिकेतूनच आपण त्याच्याकडे बघणार नाही, तर एकंदर जलचक्रातील पाणी आणि या जलचक्रातील पाण्याचं मोजमाप आपण कसं करतो, त्याच्यासाठी कुठली एकक वापरतो आणि ह्या एककामधील दोन एककामधील अंतर्गत संबंध कसे आहेत किंवा त्याला युनिट कन्वर्शन कसे आपण करू शकतो याच्याबद्दल तिसऱ्या भागात बोलणार आहोत। आणि चौथ्या याच्यामध्ये जसे मी म्हणालो की ह्या एका एककामधून दुसऱ्या एककामध्ये आपल्याला कन्वर्शन करायचं असेल तर त्याचं रूपांतरण कसं करायचं, याचे फॉर्म्युले काय आहेत, याच्याबद्दल सर्वसामान्यांना समजेल या भाषेमध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपण पहिल्या भागाला सुरुवात करूयात की सर्वात आधी समजून घेऊयात की मोजमापाची आवश्यकता काय आहे। आणि याच्यासाठी एकच वाक्य मला वाटतं ते सांगितलं तर ते योग्य ठरेल, हे पीटर ड्रकलर यांचं वाक्य आहे। ते म्हणतात की यू कांट मॅनेज व्हॉट यू डोंट मेजर। म्हणजे आपण जर एखादी गोष्ट मोजू शकत नसू तर त्याचे व्यवस्थापन आपल्याला करता येणार नाही। हे किती मोठं आणि किती महत्वाचं असं हे वाक्य आहे, त्यामुळे हे एका वाक्यातच आपल्याला कुठलीही गोष्ट मोजण्याची आवश्यकता काय आहे हे आपल्याला समजू शकेल। सध्याच्या जगात तर आपण कुठलीही गोष्ट मोजल्याशिवाय जगू शकत नाही। म्हणजे ती वस्तू असेल, एखादी वस्तू आपण दुकानात जरी गेलो तरी आपल्याला एखादा पदार्थ घ्यायचा असेल, तांदूळ घ्यायचे असेल, गहू घ्यायचे असेल, तरी आपल्याला किलो या एककामध्ये मोजावं लागतात। पदार्थ आपण मोजतो, इव्हन आपण शिक्षण देखील मोजतो की कुठल्या वर्गात आहे, किती मार्क पडले। प्रत्येक व्यक्तीला देखील आपण त्याची पारखण करत असतो की व्यक्ती कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, हे देखील मोजमापाच्या पद्धतीमध्ये येतात। त्याचप्रमाणे आपण वेळ मोजतो, सेकंद, मिनिट, आवर्स, दिवस, वर्ष, हे सगळे वेळ मोजण्याची एकक आहे। अंतर मोजतो, किती किलोमीटर आहे, किती मिलीमीटर आहे। पैसा हे देखील आपण एक युनिट आपण म्हणूयात, रुपये आहे, डॉलर आहेत, असे वेगवेगळे त्याचे युनिट आहेत। वेग, एखाद्या वस्तूचा वहनाचा वेग किती आहे हे देखील मोजणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचप्रमाणे वजन आहे, तापमान आहे, दाब आहे आणि ह्या अशा अनेक साऱ्या गोष्टी मोजण्यासाठी आपण एकेक वापरतो। आपल्याला जर हे मोजमाप करता आलं नसतं तर आपण अंदाजपंचे बोललो असतो, म्हणजे आपण बोललो असतो कमी वजन आहे, जास्त वजन आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्ती सापेक्षता असते आणि ही व्यक्ती सापेक्षता असू नये म्हणून मोजमाप करणे हे अत्यंत आवश्यक आहे। मराठीमध्ये अशी म्हण आहे किंवा वाक्यप्रचार आहे की आपण माप करतो, एखाद्या गोष्टीचं माप करण्यामध्ये त्याची तुलना कशा सोबत आपण करतो। मात्र मोजमाप करण्याची एकके शोधल्याने प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मापता आली आणि ती मांडता आलेली आहे, त्यामुळे मोजमाप करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि हे मोजमाप करण्याचं तंत्र जर विकसित झालं नसतं तर विज्ञान आणि गणित याच्या विकासामध्ये मोठा अडथळा निर्माण झाला असता। दैनंदिन आयुष्यामध्ये आपण पावलोपावली मोजमाप करत असतो, शिक्षण घेत असताना, नोकरी करत असताना प्रत्येक व्यक्तीची गुणवत्ता अथवा त्याची श्रेणी आपण मोजतो। प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जेम्स कॉटेल म्हणतो, द हिस्ट्री ऑफ मेजरमेंट इज द हिस्ट्री ऑफ सायन्स। म्हणजे विज्ञानाचा इतिहास हाच मोजमापाचा इतिहास आहे।
आणि आपल्या ह्या जल व्यवस्थापन करताना मोजमापाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यामुळे ह्या मोजमापाची आवश्यकता जर आपल्या लक्षात आली असेल तर आपण आता बघूया की आपल्याला जल व्यवस्थापन करताना मोजमाप कुठे कुठे करावं लागतं. तर बेसिकली आपल्याला तीन ठिकाणी मोजमाप करावं लागतात. पहिली आहे मागणी. मागणी म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिमांड असं म्हणतो की आपल्याला एकूण किती पाणी लागणार आहे, म्हणजे आपली शहराची लोकसंख्या, गावाची लोकसंख्या, त्याचप्रमाणे गुरं जनावरे यांना लागणारं पिण्यासाठी लागणारं पाणी हे किती लागेल हे मोजण्यासाठी आपल्याला मोजमाप करावं लागतं. त्याचप्रमाणे आपल्या राज्यात जी शेती आहे त्या शेतीला किती पाणी द्यावं लागेल त्याच्यासाठी मोजमाप करावं लागतं. आणि औद्योगिक विकास म्हणजे या तिन्ही प्रयोजनासाठी आपल्याला किती पाणी लागेल याच्या अनुषंगाने आपल्याला मोजमापही करावे लागतात. मग मागणी असेल तर पुरवठा देखील आला. मग हा पुरवठा करण्यासाठी आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे, मग हे पाणी प्रामुख्याने दोन भागामध्ये आपण विभागतो. भूजल, ज्याला आपण सरफेस वॉटर म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि भूपृष्ठजल, सॉरी भूजल म्हणजे भूगर्भातील वॉटर, जमिनीखालचं पाणी, आणि भूपृष्ठजल म्हणजे सरफेस वॉटर की जमिनीच्या वरचं पाणी. तर ह्या दोन याच्यामध्ये आपण या सप्लाय पुरवठ्याची विभागणी केली आहे. आणि ह्या दोन्हीही विभागामध्ये किंवा दोन्हीही सोर्समध्ये किती पाणी आहे हे जोपर्यंत आपण मोजत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं व्यवस्थापन करता येत नाही. आता क्लायमेट चेंज आणि भविष्यामध्ये जे हवामानातील बदल सुरू आहे त्याच्यामुळे भविष्यात जी आपल्यासमोर आव्हानं असणार आहेत, काही 2050 साल असेल किंवा 21वे शतक असेल, 21वे साल असेल, त्यावेळी आपल्या पाण्याच्या गरजा कशा असतील, आपले विकास कसा असेल, आणि त्याच्या गरजेच्या अनुषंगाने आपल्याला किती पाणी लागणार आहे, ते पाणी पुरवण्यासाठी आपल्याकडे तेवढे सोर्सेस स्रोत उपलब्ध आहेत का हा देखील विचार करावा लागेल. आणि हवामानातील बदलामुळे आपली टोकाच्या घटना ज्याला आपण एक्स्ट्रीम इव्हेंट म्हणतो, पूर किंवा दुष्काळ अशा घटना येतात, आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठा याचं जे समीकरण आहे ते जुळवणं आपल्यासमोर अत्यंत आव्हानात्मक होणार आहे. आणि त्यामुळे मोजमाप करणं हे महत्वाचं ठरणार आहे. आता ह्या मोजमापाच्या आवश्यकता जर आपल्याला समजली असेल तर आपण मोजमापासाठी कुठली एकक वापरतो. तर आधी आपण जनरल म्हणजे सर्वसामान्यपणे कुठली गोष्ट मोजण्यासाठी काय आपण करतो हे आपण बघूया. तर भौतिक राशी मोजण्यासाठी आपल्या काही मूलभूत बाबी आहेत. आपण भौतिक राशी मोजू शकतो. आणि ह्या भौतिक राशी कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन अत्यंत महत्वाच्या भौतिक राशी आहेत. पहिलं आहे अवकाश, ज्याला आपण स्पेस असं म्हणतो. मग अवकाशमध्ये काय आहे, आपण एखाद्या गोष्टीची लांबी, रुंदी, उंची मोजू शकतो. मग हे मोजण्यासाठी कुठले कुठले परिमाण आहेत, एकक आहेत, तर याच्यामध्ये सगळ्यात छोटं एकक जे आहे ते आहे मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, आणि शेवटचं लाईट इयर, म्हणजे प्रकाश एका वर्षामध्ये जेवढा अंतर प्रवास करून जाऊ शकतो त्याला आपण लाईट इयर असं म्हणतो. म्हणजे मिलीमीटर पासून तर लाईट इयर असे हे एककाची फुटपट्टी ज्याला म्हणतो आपण, एवढं त्याच्यामध्ये वैविध्य आहे. त्याचप्रमाणे आपण ग्रामीण भाषेत आपण ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी इंच, फूट, माईल असे देखील युनिट्स आपण ऐकतो. म्हणजे लांबी, रुंदी, उंची बोलण्यासाठी हे अशा प्रकारचे युनिट्स आपण हे बघतो. त्याचप्रमाणे क्षेत्रफळ जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं मोजायचं असेल तर आपण त्याला स्क्वेअर किलोमीटर किंवा हेक्टर किंवा एकर किंवा स्क्वेअर मीटर, स्क्वेअर फूट, स्क्वेअर इंच अशा एककाने ते मोजत असतो. आणि त्यासाठी सायन्समध्ये वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला माहीत आहेत. आपल्याला जर एखाद्या वस्तूचं घनमाप व्हॉल्यूम मोजायचं असेल, घनफळ मोजायचं असेल, तर आपण त्याला क्युबिक मीटर किंवा क्युबिक फीट किंवा लिटर याच्यामध्ये मोजतो. आणि घनफळ आपण सकाळी दूध जरी घेत असू किंवा पाण्याची बाटली जरी घेत असू तर 1000 मिलीलिटरची म्हणजे 1 लिटरची ती बाटली असते. आणि अशा रीतीने आपण घनफळ हे मोजत असतो. तर ह्या तिन्ही गोष्टी लांबी, रुंदी, उंची, क्षेत्रफळ, घनता हे अवकाश याच्यामध्ये मोडतात. दुसरं महत्वाचं भौतिक राशी आहे वस्तुमान, ज्याला मास असं म्हणतात. वस्तुमान म्हणजे वजन, जे वजन आपण टनमध्ये मोजतो, किलोग्राममध्ये मोजतो, ग्रॅममध्ये मोजतो, पाऊंडमध्ये मोजतो. तर अशी ही वजनाची मोजण्याची आपली एकक आहेत. तिसरं महत्वाचं युनिट जे एकक आहे ते आहे वेळ. जी भौतिक राशी आहे ती आहे वेळ, टाइम. टाइम कशामध्ये मोजतो आपण, वर्षामध्ये मोजतो, महिन्यामध्ये मोजतो, दिवसात मोजतो, तास, मिनिट्स आणि सेकंद. तर असे हे वेळ मोजण्याची जी हे एकक आहेत ती आपली आहेत. तर अशा रीतीने आपली अवकाश, वस्तुमान आणि वेळ ही अत्यंत तीन महत्वाची एकक आहे, राशी आहेत. आणि या तिघांचा वापर करून आपण कोणत्याही परिमाणासाठी एकक विकसित करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला जर मोजायचं असेल की एखाद्या पाईपलाईन मधून जो प्रवाह सुरू आहे, जो विसर्ग सुरू आहे, तो किती चालू आहे, तर आपण काय करू शकतो, त्या जिथे तो प्रवाह पडतो तिथे जर आपण एक बादली किंवा बकेट ठेवली आणि त्या बकेटमध्ये एका मिनिटामध्ये किती बकेट्स भरून पाणी आपल्याला मिळतंय असे जर आपण मोजलो तर आपल्याला त्याचा विसर्ग सांगता येईल. म्हणजे एका
मिनिटामध्ये दोन बकेट्स पाणी जर मिळत असेल आणि बकेटची कॅपॅसिटी 10 लिटर एवढी असेल तर आपल्याला त्याचा वापर करून आपल्याला त्याचा विसर्ग काढता येईल. तर बेसिक मूलभूत ह्या तीन राशी आहेत, तीन भौतिक राशी आहेत, अवकाश, वस्तुमान, वेळ, आणि या प्रामुख्याने तीन राशींचा वापर करून आपण मोजत असतो. आता आपल्या संस्कृतीमध्ये आपण अंतर, क्षेत्रफळ, वजन ही सगळी मोजण्यासाठी आपली देखील काही परिमाण आहेत, ती देखील आपण एक ओझरता उल्लेख त्याचा आपण करूयात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 3 फूट म्हणजे 1 यार्ड असं आपण म्हणतो, 1760 यार्ड म्हणजे 1 मैल असं म्हणतो, आणि 2 मैल म्हणजे 1 कोस हे आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे शेतीची जर आपण मोजमापाची एकक बघितली तर 1 आर म्हणजे 1 गुंठा हे त्याचं एकक आहे, आणि 40 गुंठ्यांचा मिळून 1 एकर होत असतो, आणि 1 गुंठा म्हणजे साधारणपणे 1000 चौरस फूट, आणि अगदी प्रिसाइज बोलत झालं तर 1089 चौरस फूट एवढा असतो. 1 एकरला जर आपण चौरस मीटर मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर 1 एकर म्हणजे 4000 चौरस मीटर, आणि जनरली सर्वात महत्वाचं जे कन्वर्शन आहे ते आहे हेक्टर आणि एकर. हेक्टर हे मोठं युनिट आहे, एकर हे छोटं युनिट आहे. 1 हेक्टर म्हणजे 2.47 एकर. तर अशा रीतीने हे सगळे युनिट्स या ठिकाणी आपल्याला आपल्या माहितीसाठी दर्शवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये पायली, आडसरी, शेर, मापट, चिपट, कोळव, निळव, चिळव अशी ही एकके आपण लहानपणी पाहिली असतील किंवा याप्रमाणे मोजणी केली असेल. त्याचप्रमाणे शेर, आडशेरी ही सगळी एकक आहे. वजन मोजण्यासाठी आपल्याकडे गुंजा, मासा, तोळा हे एकक आहे, आणि वेळ मोजण्यासाठी घटिका हे एकक आहे. 1 घटिका म्हणजे 24 मिनिट, 1 प्रहर म्हणजे 3 तास, आणि 8 प्रहर ज्याला आपण अष्टप्रहर म्हणतो तो म्हणजे 1 दिवस म्हणजे 24 तास. अशी या याच्यामध्ये आपण वेळ मोजतो. तर या बेसिक माहितीनंतर आपली आता पूर्वतयारी आपण केलेली आहे, आणि आता आपण जाऊयात थोड्याशा क्लिष्ट असणाऱ्या आणि थोडंसं आपल्या मनामध्ये ज्याच्याबद्दल थोडीशी एक संदिग्धता असते अशा विषयाकडे, आणि या माध्यम या पाण्याच्या बाबतीमध्ये आपण मोजमाप कशी करतो आणि कुठल्या गोष्टी प्रामुख्याने आपण मोजतो हे आपण समजून घेऊयात. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला जलचक्र आधी आणि जलचक्रामध्ये पाण्याच्या वेगवेगळ्या अवस्था आधी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर आपण अगदी लहानपणापासून जलचक्र शिकलो आहोत, समुद्राचं पाणी आहे किंवा तलावातील पाणी आहे, उन्हामुळे त्या पाण्याची वाफ होते, वाफ झाल्यामुळे त्या पाण्यापासून ढग बनतात, ढगांचा प्रवास होतो, त्या ढगांचं कंडेन्सेशन झाल्यानंतर पाऊस पडतो, पावसाचं जमिनीवर पडलेलं पाणी प्रवाहित होतं, नद्या नाल्यातून वाहतं आणि शेवटी ते समुद्राला मिळतं, असं हे जलचक्र आहे. मग ह्या जलचक्रामध्ये जर आपण बघितलं तर कोण पाण्या जे पाणी हे मूळ घटक आहे त्या घटकाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ते पाणी जात असतं. तर ह्या अवस्था कुठल्या आहेत ते आपण बघूयात. पहिली जी अवस्था आहे ती आहे स्नो, म्हणजे ही सॉलिड अवस्था आहे. पाण्याची ही स्नो ही सॉलिड अवस्था आहे. त्याचप्रमाणे क्लाउड म्हणजे ही थोडी फ्लुइड अवस्था आहे. तर ही स्नो आणि क्लाउड ह्या दोन वेगवेगळ्या भौतिक अवस्था आहे. त्याचप्रमाणे पावसाद्वारे जमिनीवर पडणारं पाणी म्हणजे रेन हे देखील पावसाची एक अवस्था आहे. म्हणजे रेन देखील पाऊस सुद्धा आपल्याला मोजणं आवश्यक आहे. म्हणजे क्लाउड डेन्सिटी मोजणं आवश्यक आहे, स्नोची डेन्सिटी मोजणं आवश्यक आहे, स्नोचा व्हॉल्यूम मोजणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे रेनफॉलची इंटेन्सिटी आणि किती पाऊस पडला हे देखील मोजणं आपल्याला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जमिनीमधलं असलेलं पाणी, आता जमिनीतलं पाणी आणि ग्राउंड वॉटर याच्यामध्ये थोडंसं अंतर असेल. जमिनीमधलं म्हणजे मला म्हणायचं आहे की त्या सॉइलमधलं मातीमधलं पाणी, जेव्हा पावसाचं पाणी जमिनीवर पडतं तेव्हा ते पाणी मातीमध्ये मुरतं आणि काही मातीमध्ये पाणी धरून ठेवायची क्षमता असते. त्यामुळे ह्या मातीमध्ये असलेलं पाणी त्याचं मोजमाप आपण आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. आणि त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर की जे भूगर्भातील पाणी आहे ते आपण मोजतो. मग भूगर्भातील पाणी हे परत 2 प्रकारचं आहे, एक आहे अनकन्फाइंड ऍक्विफर आणि दुसरा आहे कन्फाइंड ऍक्विफर. म्हणजे जे पाणी खडकामध्ये कन्फाइंड चारही बाजूने त्याला क्लोज केलेलं आहे, त्याला ऍक्सेस आपल्याला नाहीये आणि ते नैसर्गिकरित्या त्याच्या ट्रॅप झालेलं पाणी त्याला आपण कन्फाइंड ऍक्विफर म्हणतो. आणि अनकन्फाइंड ऍक्विफर म्हणजे ज्याचा सोर्स हा सरफेस वॉटर किंवा मुव्हिंग असलेल्या ग्राउंड वॉटर सोबत त्याचा संपर्क येतो ते म्हणजे अनकम्फाइंड वॉटर. तर ही देखील पाण्याची एक अवस्था आहे आणि ते सुद्धा पाणी आपण मोजतो. त्यानंतर सर्वात महत्वाचा कंपोनंट आणि आपली धरणं, आपली कालवे प्रणाली ही ज्याच्यावर विसंबून आहे ते म्हणजे रनऑफ. तर रनऑफ म्हणजे प्रवाह, पाण्याचा जमिनीवरून वाहणारा प्रवाह याला आपण रनऑफ असं म्हणतो. तर हा देखील अत्यंत महत्वाचा घटक आपण मोजतो. आणि बेसिकली रनऑफ मध्ये आपण 2 गोष्टी बघतो की पावसाचं जमिनीवर पडलेलं पाणी ते पाणी किती व्हॉल्यूम मध्ये म्हणजे त्याचं लिटर मध्ये, मिलियन क्युबिक मीटर मध्ये, टीएमसी मध्ये किती प्रमाण आहे ते आपण बघतो. आणि ज्यावेळी आपण पुराचा विचार करतो तेव्हा ह्या पाणी येण्याचा वेग किती आहे
एका तासामध्ये किंवा एका सेकंदामध्ये किती मीटर क्यूब पाणी वाहत आहे त्याला आपण डिस्चार्ज असं म्हणतो, विसर्ग असं म्हणतो. त्यामुळे व्हॉल्यूम आणि विसर्ग असे दोन युनिट आपण रनऑफमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे इव्हॅपोरेटेड ट्रान्सपिरेशन म्हणजे या वनस्पतीच्या आतमध्ये म्हणजे सगळ्या सजीवांच्या आतमध्ये जे पाणी असतं, सरांनी सकाळी सांगितलं की 70% पाणी हे आपल्या शरीरात असतं, त्यामुळे हे देखील पाण्याचं एक स्वरूप आहे आणि ते देखील आपण मोजलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सरफेस वॉटर, हे धरणांमध्ये तलावामध्ये जे पाणी आपण साठवतो, समुद्रात जे पाणी आहे ते पाणी देखील आपण मोजतो. आणि आणखी एक सोर्स आता जो तयार झालेला आहे ज्याला आपण वेस्ट वॉटर म्हणतो, ते वेस्ट वॉटर देखील हा देखील एक सोर्स आपल्या याच्यामध्ये आहे. तर अशा ही जी पाण्याची वेगवेगळ्या अवस्था आहेत, तर ह्या प्रमुख अवस्थांची आणि त्यांची एकक काय काय आहेत ते आपण बघूयात. सगळ्यात पहिली अवस्था म्हणजे बर्फ. तर बर्फ आपण कसा मोजतो, तर व्हेरी सिम्पल की बर्फाच्या थराची जाडी किती आहे, किती मिलीमीटर जाडीचा बर्फ आहे, किती सेंटीमीटर जाडीचा आहे, किंवा आपण त्याचा व्हॉल्यूम किती आहे, घनफळ किती आहे, हे आपण मोजतो. दुसरं आहे क्लाउड, ढग. ढग आपण कसं बघ मोजतो, तर ढगांची क्लाउड कव्हर किती आहे, एका समजा आपल्या एखादा तालुका पुणे जिल्हा असेल तर पुणे जिल्ह्याच्या वरती किती क्लाउडचं कव्हर आहे असा एक परिमाण मोजण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे ह्या क्लाउडची घनता किती आहे, म्हणजे त्या क्लाउडमध्ये किती डेन्स बाष्प साठलेलं आहे ते देखील आपण मोजतो. त्यामुळे ह्या दोन एककामध्ये ढगांचा अंदाज आपण लावू शकतो. तिसरा आणि सर्वात महत्वाचा जो घटक पाण्याची अवस्था आहे ती आहे पर्जन्य, ज्याला आपण रेनफॉल असं इंग्लिशमध्ये म्हणतो. आणि पर्जन्य जर आपल्याला मोजायचं असेल तर दोन गोष्टी आपण बेसिकली मोजतो. पहिली आहे पर्जन्यमानाचा वेग, म्हणजे इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल, म्हणजे हे जे पाऊस पडतोय त्याचा दर काय, तो पडण्याचा वेग किती आहे. आणि हे कशामध्ये मोजतो, किती मिलीमीटर पाऊस आपल्या एका तासामध्ये पडला. साधारणपणे असं म्हटलं जातं की एका तासात जर 65 मिलीमीटर पाऊस पडला तर हा पाऊस म्हणजे एक मोठ्या प्रमाणावर हा पाऊस झालेला आहे. आणि दुसरा जे आहे ते आहे पर्जन्यमान, जे आपण मिलीमीटर किंवा इंचामध्ये मोजतो, म्हणजे जमिनीवरती जे पावसाचं पाणी पडलेलं आहे ते किती मिलीमीटर जाडीचं पाणी आपल्या जमिनीवर पडलं आहे ते आपण मोजतो. म्हणजे इंटेन्सिटी रेनफॉल आणि रेनफॉल असे दोन घटक किंवा एकक आपण मोजतो. त्याचप्रमाणे हवेमध्ये जे बाष्प असतं त्याला आपण ह्युमिडिटीच्या समोर स्वरूपात मोजू शकतो. त्याचा अर्थ असा, आर्द्रतेच्या स्वरूपात मोजू शकतो, म्हणजे किती ग्रॅम्स ऑफ वॉटर एका पाण्याच्या वेपरमध्ये आणि 1 क्युबिक मीटर हवेमध्ये किती पाण्याचे किती ग्रॅम पाणी आहे हे जर आपण याची टक्केवारी काढली तर त्याला आपण आर्द्रता असे म्हणूयात. मगाशी जसं मी म्हणालो की सॉइलमध्ये मातीमध्ये असलेलं पाणी ज्याला आपण हायड्रोस्कोपिक पाणी असं म्हणतो, ते पण पाणी आपण कसं मोजतो की 1 क्युबिक मीटर मातीच्या 1 क्युबिक मीटर जर माती आपण घेतली तर 1 क्युबिक मीटर मातीमध्ये किती ग्रॅम पाणी आहे हे आपण मोजू शकतो. सगळ्यात महत्वाचं भूजल, भूजलमध्ये आपण डेप्थ ऑफ वॉटर जी मीटर किंवा फूटमध्ये मोजू शकतो किंवा क्युबिक मीटर, हे आपण साधारणपणे भूजल मोजण्याचं एकक आहे. प्रवाही असलेलं पाणी, मी जसं मग अशी म्हणलो पाणी जर वाहतं असेल ते पाणी आपण क्युबिक मीटर प्रति सेकंद ज्याला आपण क्युमेक्स असं म्हणतो, किंवा क्युबिक फीट प्रति सेकंद ज्याला आपण क्युसेक्स असं म्हणतो. तर हे दोन थोडेसे कन्फ्युजिंग करणारे एकक आहेत, त्याच्याबद्दल मी पुढच्या 2-3 स्लाइडमध्ये अत्यंत सविस्तर सांगणार आहे. याचं कन्वर्शन कसं असतं, क्युमेक म्हणजे काय, क्युसेक्स म्हणजे काय, तसं त्या नावामध्येच आहे. क्युबिक मीटर प्रति सेकंद, क्युबिक मीटर म्हणजे एका सेकंदाला 1 क्युबिक मीटर पाणी वाहत असेल तर त्याला आपण म्हणतो क्युमेक्स, आणि एका सेकंदाला 1 क्युबिक फीट पाणी वाहत असेल तर त्याला आपण म्हणतो क्युसेक्स. सजीवातील पाणी मोजायचं असेल तर अगेन सेम फॉर्म्युला आहे, जसं आपण आर्द्रता किंवा हायड्रोस्कोपिक वॉटर मोजलं त्याच पद्धतीने सजीवातील पाणी आपण मोजू शकतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे भूपृष्ठावरील पाणी, ते कसं मोजतो आपण, तर बेसिकली ते आपण मोजतो मिलियन क्युबिक मीटर, म्हणजे ते लिहिताना MQM असं लिहितो, MCUM मिलियन क्युबिक मीटर असं ते आपण लिहितो. त्याचं दुसरं युनिट हे MCFT असं आहे, मिलियन क्युबिक फीट असं त्याचं दुसरं युनिट आहे. आणि ज्याचंच मोठं वर्जन, मोठा भाऊ हा TMC आहे, जे आपलं अत्यंत प्रचलित असं युनिट आहे. त्याचा लॉंग फॉर्म आहे 1000 मिलियन क्युबिक फीट, म्हणजे 1 TMC. तर हे जर आपल्याला समजले असतील तर आता शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतोय, आणि जो अत्यंत महत्वाचा टप्पा आहे की आता आपल्याला बेसिक मोजमाप का करायची, ती करण्यासाठी आपली एकक कोणती आहेत, आणि जल पाण्याच्या अवस्थांची मोजमाप करण्यासाठी कुठली एकक आहेत हे आपण बघितलं. आता हे एकक आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध हे आता या शेवटच्या पाठमध्ये आपण बघणार आहोत. तर पाण्याचं मोजमाप करण्यासाठी जसं मी मगाशी म्हणालो की पाण्याच्या बेसिकली 3 अवस्था आहेत. पहिला आहे सतत प्रवाही असलेलं पाणी, म्हणजे फ्लोईंग वॉटर,
म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादी नदी असेल ज्याच्यामध्ये कालव्याचा पाण्याचा प्रवाह सतत सुरू आहे, किंवा कालवा आहे, किंवा आपल्या घरात ज्या पाईपलाईनद्वारे पाणी येतं, नळ सुरू केलं की पाणी येतं, अशातून येणारं पाणी, सतत प्रवाही असणारं पाणी मोजण्यासाठी आपण वेगळी युनिट वापरतो, जी आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, जी क्युमेक्स आणि क्युसेक्स ही दोन युनिट आहे, आणि त्याच्यापेक्षाही छोटं युनिट जे आहे लिटर पर सेकंद, एका सेकंदामध्ये किती लिटर पाणी आपण वापरलं किंवा किती लिटर पाणी वाहून गेलं हे बोलण्यासाठी एलपीएस युनिट आपण वापरतो. दुसरा जो कंपोनंट आहे तो आहे विशिष्ट कालावधीमध्ये किती पाण्याचा वापर झाला. उदाहरण द्यायचं झालं तर महापालिकेचं जर पाणी वापर बघायचं असेल तर ते एलपीएस किंवा क्युमेक्स किंवा क्युसेक्स मध्ये मोजणं तेवढं संयुक्त ठरत नाही, कारण हा पाणी वापर आपल्याला बेसिकली एका दिवसाचा बघावा लागतो, कारण आपण दररोज पाणी पुरवठा करत असल्यामुळे एका दिवसाला किती लिटर पाणी आपण दिलं हे मोजण्यासाठी आपल्याकडे MLD हे युनिट आहे, ज्याचा लॉंग फॉर्म आहे मिलियन लिटर पर डे. MLD म्हणजे एका दिवसामध्ये 1 मिलियन लिटर पाणी जर आपण दिलं असेल, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, मिलियन म्हणजे 10^6, त्याला म्हणतात मिलियन, म्हणजे एवढं जर पाणी आपण दिलं तर ते पाणी म्हणजे एका दिवसामध्ये आपला 1 MLD पाण्याचा वापर झाला. त्याच्याबद्दल आपण पुढे आणखी बोलणारच आहोत. तिसरं जे पाणी आहे ते आहे साठवलेलं पाणी, ज्याला आपण वॉटर ॲट रेस्ट असं म्हणूयात. साठवलेलं पाणी कशाच असते, ते पाणी धरणात असतं, टाकीमध्ये असतं, तलावामध्ये असतं, शेततळ्यात असतं. हे पाणी कसं मोजतो आपण, हे पाणी आपण घनमापन पद्धतीने मोजतो, घनमान किती आहे त्या पाण्याचं. मग घनमापन कशात मोजतो, क्युबिक मीटरमध्ये मोजतो, आणि क्युबिक मीटरची दोन प्रचलित जे युनिट आहेत ते आहे 1000 क्युबिक मीटर. 1000 म्हणजे 1000, 1000 क्युबिक मीटर किंवा मिलियन क्युबिक मीटर म्हणजे 10^6 क्युबिक मीटर. दुसरं जे एकक आहे ते आहे क्युबिक फीट, ज्याच्यामध्ये मी मगाशी म्हणालो तसं MCFT आणि TMC हे दोन एकक येतात. आणि काही वेळा आपण एरिया आणि डेप्थ या बेसिसवर पण पाणी मोजतो, ज्याच्यामध्ये हेक्टर सेंटीमीटर म्हणजे 1 हेक्टर एरियावरती किती सेंटीमीटर पाणी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर ऊसाचं पीक लावलं असेल एखाद्या गावामध्ये, तर ऊसाचं पीक लावल्यानंतर 1 हेक्टर क्षेत्रासाठी साधारणपणे 2 2800 मिलीमीटर म्हणजे 28 सेंटीमीटर एवढं पाणी आपल्याला वर्षभरात द्यावं लागतं. तर हे देखील पाणी मोजण्याचं एक युनिट आहे. त्याचप्रमाणे एकर इंच, एकर फीट या याच्यामध्ये देखील आपण पाणी मोजतो. आता पाणी मोजण्याचं तत्व, प्रवाही पाणी असेल ते मोजण्याचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे, अत्यंत सिम्पल आणि आपल्याला लगेच समजेल असं ते प्रिन्सिपल आहे. आणि हे प्रिन्सिपल आपल्याला का पाण्यासाठी लादता येतं किंवा आपण त्याचा वापर करू शकतो, तर पाणी हे आयडियल फ्लुइड आहे, म्हणजे पाणी हे इतकं पवित्र आणि इतकं त्याचं नैसर्गिक दृष्ट्या त्याचे गुणधर्म इतके चांगले आहेत की ज्याच्यामुळे पाण्यावर आपण वेगवेगळे कार्य करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे पाणी हे इनकॉम्प्रेसिबल लिक्विड आहे, म्हणजे त्याला आपण दाब, जसा फुग्याला आपण दाब दिला तर फुगा दाबला जातो, आणि पण पाणी हे त्याच्यापेक्षा वेगळे आहे. पाण्याला आपण किती दाब दिला तर ते कॉम्प्रेस होऊ शकत नाही, त्यामुळे पाण्याचं आकारमान बदलत नाही. आणि हे बदलत नसल्यामुळे आपल्याला कंटिन्युटी इक्वेशन वापरून हे पाण्याचं वेगवेगळे फॅक्टरला फॉर्म्युले वापरून पाण्याची पाण्याचं व्हॉल्यूम किंवा पाण्याचा विसर्ग आपल्याला मोजता येऊ शकतो. मग हा विसर्ग कसा मोजतो, एखाद्या नदीतून पाणी जर वाहत असेल तर आपल्याला त्या नदीतल्या वाहत्या पाण्याचा विसर्ग, प्रवाहाचा विसर्ग मोजायचा असेल तर अत्यंत सोपं त्याचं फॉर्म्युला आहे, तो म्हणजे Q = A×V. आता क्यू म्हणजे काय, क्यू म्हणजे विसर्ग. विसर्ग जसं मगाशी आपण बघितलं, विसर्ग कशामध्ये मोजतो, क्युबिक मीटर प्रति सेकंद, एका सेकंदामध्ये किती क्युबिक मीटर पाणी वाहून गेलं म्हणजे आपलं विसर्ग, हा आपल्याला काढायचा आहे. हा काढायचा असेल तर आपण कसं करतो, तर एखाद्या ठिकाणी नदीचा क्रॉस सेक्शन जर घेतला आपण तर त्याचं क्षेत्रफळ किती येईल. क्रॉस सेक्शन म्हणजे जसं या फोटोमध्ये दाखवलंय, एखाद्या नदीची डेप्थ आणि सरासरी विड्थ, सरासरी डेप्थ आणि सरासरी विड्थ जर आपण घेतली, त्या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया आपल्याला मिळणार आहे. आणि दुसरा फॅक्टर आपल्याला लागतो प्रवाहाचा वेग, की हे जे पाणी वाहतंय ते किती वेगाने वाहतंय, किती मीटर पाणी पाणी प्रवास करते एका सेकंदामध्ये. क्रॉस सेक्शन एरिया आणि वेग यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला व्हॉल्यूम व्हॉल्यूम प्रति सेकंद हा आपल्याला मिळत असतो. आता आपण ही जी मोजमापाची साधनं आहेत ती आपण थोडी बघूयात, की ही मोजमाप करताना जसं मी आता तुम्हाला सांगितलं की नदीतला प्रवाह मोजायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरून आपण मोजू शकतो, पण प्रत्यक्षात ही पानं ही मापणं आपण कशी करतो त्याचा आपण थोडीशी माहिती घेऊयात. तर नदीचा किंवा कालव्याचा प्रवाह जर आपल्याला मोजायचा असेल तर त्यासाठी आपण रिव्हर गेज स्टेशन
लावतो. म्हणजे जसे मी आता म्हणालो, पाण्याची डेप्थ किती, थिकनेस किती, जाडीचं पाणी वाहत आहे आणि त्या पाण्याचा वेग किती आहे, हे दोन पॅरामीटर आपण घेतले तर आपण त्या पाण्याचा डिस्चार्ज काढू शकतो, विसर्ग काढू शकतो. आणि आपलं शासन, महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्रीय जल आयोग असेल, यांनी महत्त्वाच्या नद्यांवरती रिवर गेज स्टेशन इन्स्टॉल केलेले आहेत आणि प्रत्येक तासाला त्या नदीमध्ये किती वेगाने पाणी वाहतंय आणि किती उंचीचं पाणी वाहतंय याचे निरीक्षण घेतली जातात आणि ह्या निरीक्षणावरून आपल्या आपण विसर्ग काढत असतो. दुसरं आहे रडार बेस, म्हणजे ही जी एरिया व्हॉल्यूम एरिया व्हेलोसिटी जी मेथड होती ती जुनी मेथड होती. आता आपण डेप्थ मोजण्यासाठी रडारचा वापर करतो, व्हेलॉसिटी देखील त्याच्या माध्यमातून मोजतो आणि ऑटोमॅटिक आपल्याला विसर्ग मिळतो. तर अशा पद्धतीने आपण प्रवाहाचा वेग मोजू शकतो. त्याचप्रमाणे आपण आणखी एक दुसरं एक आपल्याकडे प्रिन्सिपल आहे की आपण जर स्ट्रक्चर एखाद्या नदीवर बांधलं असेल तर त्या स्ट्रक्चरला जर आपण कॅलिब्रेट केलं, त्यासाठी काही सायंटिफिक फॉर्म्युले आहे, मी फार डिटेलमध्ये जाणार नाही, पण एक आपल्याला अंदाज यावा म्हणून मी सांगतो की एखाद्या धरणावर जो सांडवा आपण बांधतो, स्पिलवे बांधतो, जसं उजनी धरण आहे, तर आपण नेहमी म्हणतो की उजनी धरणाचे गेट 15 सेंटीमीटर उचललेले आहेत. तर आपण याचे कॅलिब्रेशन करून ठेवलेलं आहे की 5 सेंटीमीटर जर एक गेट उचललं तर किती विसर्ग बाहेर पडतो, 10 सेंटीमीटर उचललं तर किती विसर्ग बाहेर पडतो, याची एक रेटिंग कर्व असते. अशी रेटिंग कर्व आपल्याकडे असल्यामुळे आपण त्या धरणातून जो काही विसर्ग जातो त्याची फक्त थिकनेस, उचल धरणाची जे गेट उचललेलं आहे त्याची उंची जरी आपल्याला माहीत असेल तरी आपण पाण्या त्याच्या विसर्गाचं प्रमाण काढू शकतो. तीसरी महत्वाची जी गोष्ट आहे जी आहे हेड रेग्युलेटर ऑफ कॅनल, म्हणजे एखाद्या कालव्यामध्ये आपण जेव्हा पाणी सोडतो तर पाणी सोडण्यासाठी आपण धरणामध्ये एक शीर्ष विमोचक नावाचं स्ट्रक्चर बांधतो. शीर्ष विमोचक ज्याला इंग्लिशमध्ये हेड रेग्युलेटर, म्हणजे नावाचाच त्याचा अर्थ आहे, हेड म्हणजे पाणी, रेग्युलेटर नियंत्रित करणारं एक स्ट्रक्चर, त्याला आपण हेड रेग्युलेटर म्हणतो. या हेड रेग्युलेटरला देखील आपण रेटिंग कर्वच्या साह्याने कॅलिब्रेट केलेलं असतं, म्हणजे धरणातील पाण्याची उंची किती आणि तुम्ही हेड रेग्युलेटर किती ओपन केलेलं आहे याच्या सहाय्याने याचं रेटिंग केलेलं असतं आणि आपल्याला ह्या कालव्यातील विसर्ग कळतो. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपले समजा एक कालवा 200 किलोमीटरचा आहे तर हेड रेग्युलेटर फक्त धरणाच्या ठिकाणी असतो, पण आपल्याला समजा 50व्या किलोमीटरला किती डिस्चार्ज चालू आहे हे जर मोजत असेल तर त्यासाठी आपण स्टँडिंग वेव्ह फ्लूम हे इन्स्ट्रुमेंट, हे स्ट्रक्चर आपण बांधतो. आणि हे अत्यंत साधं स्ट्रक्चर आहे की ह्या स्ट्रक्चरच्या डेप्थ ऑफ वॉटर, त्या स्ट्रक्चरमधून किती उंचीचं पाणी पास होत आहे ती उंची आपण मोजायची आणि त्याचं कॅलिब्रेशन असतंय, त्या उंचीवरून आपल्याला विसर्ग काढता येतो. आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं जे की अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे की जर पाईपलाईन मधलं आपल्याला पाणी मोजायचं असेल तर आपण फ्लो मीटर वापरतो. तर हा फ्लो मीटरचा फोटो आहे आणि याच्यामध्ये खूप सारे तंत्रज्ञान आता विकसित झालेले आहे, तर मी त्याच्या खोलात जाणार नाही, पण साधारणपणे मोजमाप करण्यासाठी आपण एक तर रिव्हर गेज स्टेशन वापरतो, रडार बेस असेल किंवा मॅन्युअल बेस असेल, धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणाऱ्या पाण्याची उंची मोजून आपण विसर्ग काढू शकतो, किंवा कालव्यात सोडलेल्या पाणी मोजायचं असेल तर हेड रेग्युलेटरमधून किती डिस्चार्ज सोडलं ते मापू शकतो, किंवा स्टँडिंग वेव्ह फ्ल्यूमच्या साह्याने आपण विसर्ग मोजू शकतो आणि पाईप जर असेल तर फ्लो मीटरच्या साह्याने विसर्ग मोजू शकतो. आता ही सगळी माहिती दिल्यानंतर आपण क्यूसेक्स, एलपीएस, क्यूमेक हे सगळं असे शब्द बोलत असतो. हे शब्द असे एवढं कन्फ्युजन करण्यामागचं कारण काय हे आपण समजून घेऊया. तुम्हाला ही जर स्लाइड समजली तर तुम्हाला हे सगळे एलपीएस, क्यूसेक्स, क्यूमेक्स हे आपण का असे विभागणी केली ते समजेल. तर एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला एखाद्या गोष्टीचा वेग जर मोजायचा असेल, किती वेगाने ती गोष्ट वाहते किंवा पळते हे जर मोजायचं असलं तर वेगवेगळे युनिट आहेत. फॉर एक्झाम्पल, एखादी गोगलगाई किती वेगाने चालते हे जर आपल्याला मोजायचं असेल तर आपण त्याला किलोमीटर पर आवर याच्यामध्ये मोजणार नाही, आपण कुठलं एकक वापरू तर मिलीमीटर प्रति सेकंद, एका सेकंदामध्ये किती मिलीमीटर अंतर त्या गोगलगाईने कापलं आहे ते आपण मोजू. म्हणजे साधारणपणे गोगलगाईचा जो वेग आहे तो 1 मिलीमीटर प्रति सेकंद एवढा असतो. मग उगाच ते किलोमीटर पर आवर मध्ये मोठा आकडा लिहिण्यामध्ये किंवा अत्यंत छोटा आकडा येईल 0.000 किलोमीटर पर आवर असं लिहिण्यामध्ये आपल्याला ते अंडरस्टँडिंगला देखील अवघड होतं आणि लक्षात ठेवायला देखील अवघड होतं. म्हणून आपण मोजमाप करण्यासाठी योग्य एककाची निवड करत असतो. आता आपल्याला पाणी जर मोजायचं असेल तर मिलीमीटर पर सेकंद याच्यामध्ये मोजून चालणार नाही. तो पाणी कशामध्ये मोजतो तर मीटर पर सेकंद, कारण साधारणपणे 5000 मिलीमीटर एका सेकंदाला पाण्याचा वेग असतो. मग 5000 मिलीमीटर म्हणण्यापेक्षा आपण 5 मीटर म्हणूयात, म्हणजे आपण काय केलं, जे छोटं युनिट होतं त्याला आपण मोठ्यामध्ये कन्व्हर्ट केलं. आता आपण जर कार वापरत असू
तर कारचा वेग आपण कसा मोजतो, तो आपण किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासामध्ये किती किलोमीटर अंतर आपण गाठलं. तर थोडक्यात हे सगळं व्यावहारिक आपल्या उपयुक्ततेच्या दृष्टीतून आपण हे एकक निर्माण केलेले आहे. पण बेसिकली या सगळ्या एककांचा अर्थ एकच आहे, बेसिक प्रिन्सिपल एकच आहे की एका युनिट वेळेमध्ये किती अंतर कापलेले गेले आहे ते आपण मोजतोय. जर प्रकाशाचा वेग बघितला तर तो वेग आहे 3 लक्ष किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे आपल्याला जर एखादं रॉकेट सोडायचं असेल किंवा एखादा एक्सपेरिमेंट करायचा असेल तर तिथे आपण वाहनाचा वेगाचा युनिट वापरून चालणार नाही, तिथे आपल्याला प्रकाशाचा वेग देखील वापरावा लागतो. एखादं जर आपल्याला आकाशगंगेचा शोध घ्यायचा असेल तर अशा रीतीने वेग मोजण्यासाठी वेगवेगळे एकक आपण वापरत असतो. आणि ज्यावेळी आपण एखादा एक्सपेरिमेंट करत असतो किंवा आपल्या समोरची जी जी गोष्ट असते, ज्याचं मापन आपल्याला करायचं असतं, ते मापन करण्यासाठी आपल्याला योग्य एकक निवडणं हे अत्यंत आवश्यक असतं. मग पाण्याचा विसर्ग बोलण्यासाठी आपण कुठलं एकक सर्वसामान्यपणे वापरतो, तर पाण्याचा विसर्ग बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्यूसेक्स, म्हणजे क्युबिक मीटर प्रति सेकंद हे एकक आपण वापरतो. तर नळाचं जर पाणी मोजायचं असेल तर लिटर प्रति सेकंद LPS हे एकक आपण वापरत असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर ही एक बातमी आहे ज्याच्यामध्ये म्हटलंय की पुण्यात खडकवासला धरणातून 13,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. आता थोडंसं आपण याच्यामध्ये वेळ देऊ, कारण तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. 13,000 क्युसेक्स विसर्ग म्हणजे काय? तर 13,000 ही एक संख्या आहे, ती 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू. क्युसेक्स म्हणजे काय? क्युबिक मीटर प्रति सेकंद. क्युबिक मीटर म्हणजे काय? 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या साईजचं जर आपण खोकं घेतलं किंवा आपल्या घरावर पाण्याची टाकी असते, 1 क्युबिक मीटर म्हणजे 1,000 लिटर. म्हणजे 1,000 लिटरची पाण्याची टाकी एका सेकंदाला वाहून जाते, त्याला आपण 1 क्युसेक्स म्हणूयात. असं ती सुटसुटीत डेफिनेशन आपल्याला करता येईल. म्हणजे 1 क्युसेक्स पाणी म्हणजे 1,000 लिटरची पाण्याची टाकी एका सेकंदाला आपली वाहून चालली आहे. अशा 13,000 पाण्याच्या टाक्या वाहून जर जात असतील एका सेकंदाला तर त्याला म्हणतात 13,000 क्युसेक्स. आपण इमॅजिन करू शकतो की किती प्रचंड हा विसर्ग आपला आहे. आता आपण मोजमाप करताना घनफळ, म्हणजे जे आता व्हॉल्यूम बद्दल आपण बोललो, तर आपण हे घनफळ जसं आपण वेगाचं उदाहरण घेतलं तसं आपण आता व्हॉल्यूमचं घनफळाचं एक्झाम्पल घेणार आहोत. तर घनफळ कसं मोजतो आपण? तर पहिल्यांदा आपण एखाद्या डोळ्यामध्ये जर आपल्याला ड्रॉप टाकायचं असेल, एखादा औषधाचा थेंब टाकायचा असेल, तर ते आपण मिलीलिटरमध्ये मोजतो, ML मध्ये मोजतो. आणि साधारणपणे तो जो नोझल असतो, जो जो ड्रॉपलेट असतो, तर असे 20 ड्रॉपलेट जेव्हा एकत्र येतात तेव्हा 1 मिलीलिटर पाणी किंवा 1 मिलीलिटर लिक्विड हे आपण मोजतो. म्हणजे ठोकताळा असा आहे की 20 ड्रॉप म्हणजे 1 मिलीलिटर. असे 1,000 मिलीलिटर जेव्हा पाणी एकत्र येतं तेव्हा 1 लिटर पाणी साठतं. 1 लिटर पाणी म्हणजे पाण्याची 1 बाटली. म्हणजे आपण चहा घेतला तर 250 मिलीलिटर म्हणजे 1 चहाचा कप, एक कोल्ड ड्रिंक असेल तर 300 मिलीलिटर हे आपले स्टँडर्ड परिमाण आहेत. आणि 1 लिटर पाण्याची बाटली जर आपण घेतली तर सर्वसामान्यपणे ती 1 लिटरची असते. 1 लिटर म्हणजे 1,000 मिलीलिटर. म्हणजे आपण आता वरच्या वरच्या दिशेला जात आहोत. आधी आपण थेंब बघितला, थेंबपेक्षा मोठा मिलीलिटर, मिलीलिटरपेक्षा मोठा लिटर. आता जेव्हा 1,000 लिटर एकत्र येतात तेव्हा 1 क्युबिक मीटर एवढं पाणी तयार होतं. आणि 1 क्युबिक मीटर म्हणजे आत्ताच मी सांगितलं, 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर एवढं व्हॉल्यूम असलेलं पाणी म्हणजे 1,000 लिटर. ही जी पाण्याची टाकी आपल्याला दिसते ती 1,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे. आता याच्यापेक्षा पुढे गेलो आपण, जेव्हा अशा 10 पाण्याच्या टाक्या एकत्र येतील तेव्हा पाण्याचा एक टँकर, 10,000 लिटरचा एक पाण्याचा टँकर आपला असतो. मग जेव्हा असे 100 पाण्याचे टँकर एका पाठोपाठ उभे राहतील त्याला आपण 1 TCM हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. TMC आणि TCM हे अत्यंत 2 वेगवेगळे युनिट आहे, आपण कृपया कन्फ्यूज होऊ नये. तर आपण आता बोलतोय TCM हे याचा फक्त लॉंग फॉर्म आहे, T फॉर 1,000, C फॉर क्युबिक, M फॉर मीटर. 1 TCM इज इक्वल टू 100 टँकर. म्हणजे असे 100 टँकर जर आले तर 1 TCM पाणी तयार होतं. आणि जेव्हा 1 लाख पाण्याचे टँकर एकत्र आपण आणू तेव्हा 1 मिलियन क्युबिक मीटर पाणी आपलं राहील. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की 1 मिलियन क्युबिक मीटर पाणी जर आपल्याला इमॅजिन करायचं असेल तर आपल्या डोळ्यासमोर 1 लाख पाण्याचे टँकर एवढे आणायचे, म्हणजे 1 मिलियन क्युबिक मीटर म्हणजे 10 क्युबिक मीटर इंटू 10^6 एवढं पाणी. आता हे मिलियन क्युबिक मीटर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्रासपणे वापरलं जाणारे पाण्याचं एकक आहे. जे आपण TMC वापरतो, TMC चा लहान भाऊ म्हणजे मिलियन क्युबिक मीटर, ज्याचा मराठीमध्ये अर्थ
द ल घ मी असा आहे आणि हा अगदी शब्दशः त्याचा भाषांतर आहे. मिलियन म्हणजे दशलक्ष आणि क्युबिक मीटर म्हणजे घनमीटर, असं सिंपल त्याचा अर्थ आहे. म्हणजे दशलक्ष घनमीटर आणि 1 मिलियन क्युबिक मीटर म्हणजे 10^6 क्युबिक मीटर. आता हे 1 मिलियन क्युबिक मीटर हे पाणी जर तुम्हाला इमॅजिन करायचं असेल, डोळ्यासमोर आणायचं असेल, 1 मिलियन क्युबिक मीटर पाणी म्हणजे किती, ते एक शेततळ आपण डोळ्यासमोर आणू. पण हे छोटंसं शेततळ नाही, हे अत्यंत मोठं शेततळ आहे. असं एक शेततळ आहे की ज्याची लांबी 450 मीटर आहे, ज्याची रुंदी 450 मीटर आहे आणि ज्याची खोली डेप्थ ही 5 मीटर आहे. जर असे शेततळ असेल आणि त्या शेततळ्यामध्ये जर आपण पाणी भरलं असेल तर ह्या तिघांचा गुणाकार केला तर आपल्याला 1 दशलक्ष घनमीटर पाणी मिळतं. म्हणजे 450 × 5 ह्या तिन्ही यांचा गुणाकार जर केला तर साधारणपणे 1 दशलक्ष घनमीटर पाणी आपल्याला साठवता येतं. म्हणजे आपण जर बघितलं, मी आता जे सांगितलं तेच इथं आहे. आता आपण हे झालं दशलक्ष घनमीटर बद्दल आपण बोललो. आता जे दुसरं युनिट आहे टीएमसी त्याच्याबद्दल आपण बोलूयात. जेव्हा 28.32 मिलियन क्युबिक मीटर 28.32 दशलक्ष घनमीटर पाणी आपण एकत्र करू तेव्हा 1 टीएमसी पाणी साठेल. म्हणजे काय की जेव्हा मगाशी ज्या दाखवलेलं शेततळ आहे 450 × 450 × 5 मीटर खोलीचं, हे जे शेततळे अशी 28 शेततळे जर आपण बांधली तर 1 टीएमसी पाणी साठेल. आणि असे जर 2 टीएमसी पाणी असेल तर आपलं एक खडकवासला धरण बनतं. म्हणजे कारण खडकवासला धरणाची क्षमता ही 1.97 टीएमसी एवढे. म्हणजे आपण असं साधारणपणे म्हणू की असे 2 टीएमसी जर पाणी असेल तर 1 खडकवासला धरण आपलं आहे. अशी 50 खडकवासला धरण जेव्हा आपण एकत्र करू तेव्हा 1 कोयना किंवा 1 उजनी किंवा 1 जायकवाडी धरण बनेल. कारण ह्या तिन्ही धरणाची क्षमता ही 100 टीएमसी आसपास आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की जेव्हा 28 शेततळे एकत्र आणू तेव्हा 1 टीएमसी पाणी तयार होईल. अशी 2 टीएमसी पाणी जेव्हा एकत्र आणू तेव्हा 1 खडकवासला धरण तयार होईल. आणि अशी 50 खडकवासला धरण जेव्हा आपण एकत्र आणू तेव्हा 1 कोयना धरण तयार होईल. आता आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठं जे धरण आहे ते इंदिरासागर धरण आहे. जेव्हा 4 कोयना धरण आपले एकत्र येतील तेव्हा 1 इंदिरासागर धरण बनेल. कारण या इंदिरासागर धरणाची क्षमता ही 432 टीएमसी एवढी आहे. आणि त्याच्यानंतर जगातलं वन ऑफ द बिगेस्ट धरण जे आहे ते आहे चीनमधलं 3 गॉर्जेस डॅम. जेव्हा 3 इंडिया सागर डॅम एकत्र येतील तेव्हा 1 3 गॉर्जेस डॅम तयार होईल. कारण त्याची क्षमता आहे 1412 टीएमसी. आणि जगातलं सगळ्यात मोठं जे धरण आहे ते आहे करिबा धरण जे झिम्बाब्वे मध्ये आहे. जेव्हा 4.5 3 गॉर्जेस डॅम एकत्र आपण करू तेव्हा 1 करिबा धरण आपलं तयार होईल. आणि त्याची क्षमता आहे 6391 टीएमसी. 6391 टीएमसी म्हणजे किती हे आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. आणि हा त्या धरणाचा फोटो आहे जे करिबा धरण आहे झिम्बाब्वे मधलं. आणि हे जे पाणी आहे ह्या धरणा एका धरणामध्ये जेवढं पाणी साठतं तेवढं पाणी साधारणपणे आपल्या महाराष्ट्रात आहे. त्याची एक्झॅक्ट क्वांटिटी जी आहे ती 6991 टीएमसी एवढी. म्हणजे साधारणपणे झिम्बाब्वेचं 1 धरण म्हणजे महाराष्ट्रातलं सगळं पाणी. आणि जेव्हा असं 20 झिम्बाब्वे मधली करिबा धरण एकत्र येतील तेव्हा आपल्या भारतातलं एकूण पाणी म्हणजे 1,41,243 टीएमसी एवढं आपल्या भारतामध्ये असलेलं पाणी. तर आपण आता एका थेंबापासून तर अख्ख्या भारतातलं पाणी किती या सगळ्याचा प्रवास आपण बघितला. तो मिलियन मीटर क्यूब मध्ये आधी बघितला आणि जेव्हा युनिट फार मोठं झालं तेव्हा आपण टीएमसीकडे गेलो आणि टीएमसीमध्ये सारांपणे आपण बोलतो. आता टीएमसी नंतर बिलियन क्युबिक मीटर, स्क्वेअर मिलियन किलोमीटर क्यूब असे देखील युनिट आहे. पण साधारणपणे ते आपण प्रचलित त्याच्यामध्ये तेवढे वापरत नाही. त्यामुळे मिलियन दशलक्ष घनमीटर आणि अब्ज घनफूट, टीएमसीचा मराठीत अर्थ आहे अब्ज घनफूट. 1000 मिलियन क्युबिक फीट अब्ज घनफूट. आता हे जे आतापर्यंत आपण चर्चा केली ही तुम्हाला बेसिक मी अंडरस्टँडिंग दिलेली आहे. आता ह्या शेवटच्या काही स्लाईडमध्ये मी कन्वर्शन कशी करायची याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा जर तुम्हाला समजला तर तुमचं कधीही कन्फ्युजन होणार नाही. तर अत्यंत सोप्या याच्यामध्ये समजून घेऊ आपण की आता विचार करताना डोळ्यासमोर 2 बॉक्स आणायचे. एक बॉक्स आहे 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट या साईजचा, म्हणजे अत्यंत छोटा बॉक्स आहे 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट. आणि दुसरा जो बॉक्स आहे तो आहे 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर. कुठला बॉक्स मोठा असणार आहे, अर्थात 1 मीटरवाला बॉक्स हा मोठा असणार आहे. साधारणपणे 35 टाइम्स तो मोठा असणार आहे व्हॉल्यूमच्या बाबतीत जर आपण विचार केला तर. म्हणजे 1 क्युबिक मीटर 1 घनमीटर जर आपण परिमाण घेतलं, व्हॉल्यूम घेतलं, घनमीटर काढलं तर ते क्युबिक फीटमध्ये 35.31 एवढे क्युबिक फीट होतात.
एक क्यूबिक फीट जर आपण क्यूबिक मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 0.02832 ने आपल्याला भागावं लागेल. एक टीएमसी म्हणजे 1000 मिलियन क्यूबिक फीट, म्हणजे त्याचा लॉन्ग फॉर्म फक्त दिलेला आहे की एक टीएमसी म्हणजे 1 अब्ज घनफूट पाणी. आता 1 अब्ज घनफूट अब्जाला जर आपण आणखी खालच्या युनिटमध्ये आणलं आणि त्याला जर अब्जाऐवजी जर आपण 1000 तिथं म्हणलं तर एक टीएमसी म्हणजे ज्याला आपण 1000 मिलियन क्यूबिक फीट एमसीएफटी असं देखील म्हणतो. आता हे सगळं जरी लक्षात राहिलं नाही तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की एक टीएमसी पाणी म्हणजे 28.32 मिलियन मीटर क्यूब, म्हणजे 1 अब्ज घनफूट पाणी म्हणजे 28.32 दशलक्ष घनमीटर पाणी. हे सगळं लक्षात ठेवा. आणि हे जर लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. जसं मगाशी म्हणालो खडकवासला धरणाची क्षमता ही 9.97 टीएमसी आहे, 9.97 अब्ज घनफूट. आणि हे जर आपल्याला दशलक्ष घनमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे 1.97 ला आपण 28.32 ने गुणायचं आहे, म्हणजे आपल्याला मिळतं 55.79 दशलक्ष घनमीटर. तर अशा रीतीने हे कन्वर्शन आहे. आता टीएमसी आणि टीसीएम मगाशी जो मी थोडक्यात उल्लेख केला होता त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूयात, कारण याच्यामध्ये ध चा मा होण्याची शक्यता जास्त असते, कारण फक्त एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला तरी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आता एक टीएमसी आताच जसं मी म्हणालो एक टीएमसी म्हणजे 28.316 मिलियन क्युबिक मीटर. आता टीसीएम जो एकक आहे, टीसीएम एकक हे मिलियन मीटर क्यूबचं छोटं भाऊ आहे. मिलियन म्हणजे 10^6, 1000 म्हणजे 10^3, म्हणजे 1000 ने जर मल्टी आपण डिवाइड केलं मिलियन क्युबिक मीटरला तर आपल्याला 1000 क्युबिक मीटर मिळतात. म्हणजे 28.31 × 1000 एवढं जर आपण केलं तर ते एक टीएमसी पाणी म्हणजेच एवढं 1000 क्युबिक मीटर पाणी. म्हणजे हे जर कन्वर्शन आपण बघितलं तर एक टीएमसी पाण्यामध्ये 28,316 1000 क्युबिक मीटर पाणी एवढं मावतं. म्हणजेच टीसीएम हे इट इज अ व्हेरी स्मॉल युनिट ॲज कम्पेअर्ड टू टीएमसी, खूप छोटं युनिट आहे. त्यामुळे एका शब्दाच्या बदलामुळे मोठी चूक आपली होऊ शकते, त्यामुळे हे आपण लक्षात ठेवूया. आता आतापर्यंत आपण घनमापनाबद्दल बोललो, आता आपण विसर्गाबद्दल बोलणार आहोत आणि हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. विसर्ग म्हणजे काय? जसं म्हणालो एका सेकंदामध्ये किती घनमीटर पाणी वाहून गेलं याला आपण विसर्ग म्हणतो. आणि याची दोन युनिट आहे क्युमेक्स आणि क्युसेक्स, ती पण आपण बघितलेली आहे. एक क्युमेक्स म्हणजे 35 क्युसेक्स. क्युसेक्स म्हणजे काय? फूट क्यूब. क्युमेक्स म्हणजे काय? मीटर क्यूब. अर्थात मीटर क्यूब मोठा असणार आहे, फूट क्यूब छोटा असणार आहे. त्यामुळे आपल्याला क्युमेक्स मध्ये पाणी काढायचं असेल तर क्युसेक्स मधल्या पाण्याला आपण 35 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला क्युमेक्स पाणी मिळणार आहे. आता एक क्युसेक्स पाणी जर आपण एका दिवसाला शेताला दिलं किंवा कुठे त्याचा पाणी वापर झाला तर 11.57 एमसीएफटी पाण्याचा वापर होत असतो. आणि सर्वसाधारणपणे आपण जे कालवे किंवा नदीचा पूर बघतो तर कालव्याचा विसर्ग हा क्युमेक्स मध्ये मोजतो आणि नदीचा पूर हा क्युसेक्स मध्ये मोजतो. उदाहरण द्यायचं झालं तर खडकवासला धरणातून आपण 1 लक्ष क्युसेक्स पुराचा विसर्ग सोडला असं आपण म्हणतो, किंवा 30,000 क्युसेक्स पाणी सोडलं, किंवा मगाच्या बातमीमध्ये होतं 13,000 क्युमेक्स पाणी सोडलं. तर अशा रीतीने ते आपण इंटरचेंजेबली हे वापरत असतो. आता महापालिकेमध्ये जो पिण्यासाठी पाण्याचा वापर होतो तो आपला मिलियन लिटर पर डे या युनिटमध्ये होत असतो. तर हे युनिट थोडस समजून घेऊयात. एका दिवसाला 10 लक्ष लिटर पाणी वापर म्हणजे 1 एमएलडी. 1 एमएलडी म्हणजे 10^6 लिटर. आता आपण जर 1 एमएलडी पाणी हे जर एका वर्षासाठी वापरलं तर आपल्याला काय करावं लागेल? 10^6 × 365 दिवस, म्हणजेच ते जर आपण कन्वर्ट केलं तर 0.365 मिलियन क्युबिक मीटर प्रति इयर. आणि याला परत 28.32 ने आपण डिवाइड केलं तर आपल्याला टीएमसी मध्ये मिळेल. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट, थोडं छोटस सूत्र असं आहे की 1 एमएलडी पाणी म्हणजे 0.013 टीएमसी पाणी एका वर्षाचा. आता हे जर आपण उलट कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या एखाद्या धरणामध्ये 1 टीएमसी पाणी असेल तर ते 77 एमएलडी या दराने वर्षभर आपण त्या शहराला पुरू शकतो. आणि एखादा शहर जर आपलं 1625 एमएलडी पाणी वापर करत असेल, म्हणजे एका दिवसाला 1625 मिलियन लिटर जर पाणी वापरत असेल तर आपण त्या 77.6 ने त्याला डिवाइड केलं तर त्या वर्षिक पाणी वापर हा 21 टीएमसी एवढा होईल. आणि हा पाणी वापर जर आपल्याला जो अनुज्ञेय पाणी वापर आहे तो साधारणपणे 155 लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन असा हा स्टँडर्ड नॉर्म आहे. म्हणजे प्रत्येकाला किती पाणी लागतं तर 155 लिटर प्रति कॅपिटा पर डे या असा ते युनिट आहे. मग आपण जर 1 एमएलडी पाणी दिलं एखाद्या शहराला तर हे पाणी किती लोकांना पुरेल? तर 6,500 लोकांना हे पाणी पुरू शकतं.
जर एखाद्या शहराची लोकसंख्या 50 लाख असेल तर आपल्याला किती पाणी आवश्यक आहे, तर 775 MLD पाणी हे आवश्यक आहे. त्यामुळे आपण MLD आणि TMC आणि मिलियन मीटर क्यूब याचं कन्वर्शन याच्यातून करू शकतो. आता आणखी एक महत्त्वाचं युनिट म्हणजे पाऊस. आता पाऊस आपण कशामध्ये मोजतो, जसं मी म्हणालो पाऊस मोजताना जर आपल्याला त्याची इंटेन्सिटी काढायची असेल तर मिलीमीटर पर आवर त्याचा वेग आपण मोजतो, आणि जर आपल्याला व्हॉल्यूम काढायचं असेल तर त्याची थिकनेस आपण मोजतो. मग एका दिवसामध्ये साधारणपणे 3.14 मिलीमीटर जर पाऊस पडला, आता हा आपण सरासरी म्हणजे वर्षाची जर सरासरी काढली आपण तर साधारणपणे 3.14 मिलीमीटर एवढे येते. पण हा पाऊस असा 3.14 वर्षभर पडतो का, तर नाही. कमीत कमी शून्य पाऊस असतो, आपल्याकडे 9 महिने पाऊस नसतो, 3 महिने पाऊस असतो. कमीत कमी 0 मिलीमीटर आणि जास्तीत जास्त 500, 1000, 6000 मिलीमीटर पर्यंत पाऊस जातो. मग आपण 365 दिवसांमध्ये किती पाऊस पडला ते जर काढलं तर 3.14 मिलीमीटर × 365 म्हणजे 1146 मिलीमीटर पाऊस हा वर्षभरात आपल्याला पडत असतो. म्हणजेच 1.146 मीटर पाणी आपल्या महाराष्ट्राच्या पृष्ठभागावर दरवर्षी पडत असतो. आता एवढा पाऊस 1.146 मीटरचा पाऊस जर 1 हेक्टर क्षेत्रावर, 1 हेक्टर म्हणजे मला असे सांगितलं 10,000 वर्ग मीटर, 1 हेक्टर क्षेत्रावर जर 1.146 मीटरचा पाऊस पडला तर किती पाणी तयार होईल, तर त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 0.011 मिलियन क्युबिक मीटर म्हणजेच 0.0004 TMC. म्हणजे 1 हेक्टर पाण्यातून सरासरी किती आपल्याला पाणी जनरेट होतं, तर 0.0004 TMC. म्हणजेच जर आपल्याला 1 TMC पाणी तयार करायचं असेल तर साधारणपणे 2500 हेक्टरवर पाऊस पडणं आवश्यक आहे. म्हणजे 2500 हेक्टरवर जर आपल्याला सरासरी इतका पाऊस पडला तर 1 TMC पाणी मिळणार आहे. आता आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे 41,000 खेडी आपल्या राज्यात आहेत. म्हणजे आपण जर सरासरी काढली तर आपल्याला प्रत्येक खेड्याचं सरासरी क्षेत्रफळ हे 751 हेक्टर एवढं आहे. म्हणजे साधारणपणे 3.5 खेडी जर खेड्यांचा पाऊस आपण एकत्र केला तर 1 TMC पाणी जमा होते. हे अत्यंत ढोबळ मानाचं माझं गणित आहे. प्रत्यक्ष जर आपण फिजिकल परिस्थिती बघायला गेलो तर हे अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे. कारण हा पाऊस काही ठिकाणी 6000 मिलीमीटर पडतो तर काही ठिकाणी 500 मिलीमीटर पडतो. पण समजून घेण्यासाठी हा जर समान पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला असता तर 3.5 खेड्यांमधला पाऊस जर एकत्र केला असता तर 1 TMC पाणी आपल्याकडे साचलं असतं असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आता आपल्या राज्यामध्ये जसे मग असे म्हणलो 1146 मिलीमीटर पाऊस हा वर्षभरात पडतो. आपल्या राज्याचं क्षेत्रफळ हे 3.08 लक्ष वर्ग किलोमीटर आहे. ते आपण मिलियन हेक्टरमध्ये, कारण मिलीमीटरला आपल्याला मीटरमध्ये आणायचं आहे आणि वर्ग किलोमीटरला आपल्याला मीटर स्क्वेअरमध्ये आणायचं आहे. आणि हे जर आपण केलं तर ह्या सगळ्या पाण्याचं कन्वर्शन जर आपण TMC मध्ये केलं तर 12,464 TMC पाणी हे आपल्या पृष्ठभागावर पडतं. मग हे सगळं पाणी आपल्याला वापरता येतं का, तर नाही वापरता येत. कारण जलचक्र आपण बघितलं, काही पाणी जमिनीत जातं, काही पाणी एंट्रॅप होतं, काही जमी पाणी हे इंट्रूड जे स्टोरेजेस आहे त्याच्यामध्ये अडतं, काही पाणी झाडांवर पडतं, त्याचं ट्रान्सपायरेशन होतं. तर हे जे लॉस होणारं पाणी आहे ते साधारणपणे 54% एवढं आहे. म्हणजे पडलेल्या 12,464 TMC पाण्यापैकी फक्त 46% पाणी रनऑफ मध्ये परिवर्तन होतं आणि त्याचे क्वांटम आहे 5,784 TMC. आणि ह्या 5,784 TMC पाण्यापैकी आपल्या राज्याला आपण पुढच्या एका सेशनमध्ये बघणार आहोत की 5 नदी खोरं आहेत. त्यामुळे हे सगळं पाणी आपण वापरू शकत नाही, कारण हे पाण्यावर खालच्या राज्यांचा देखील हक्क आहे, जसं कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश, तेलंगणा. त्यामुळे आपलं अनुज्ञेय पाणी वापर हा 4,447 TMC एवढं आहे. आणि 1 TMC पाण्यातून साधारण 1500 हेक्टरचा आपण सिंचन करू शकतो. आता आपण धरणांचं, कालव्यांचं आणि नद्यांचं मोजमाप त्या शेवटच्या टप्प्याकडे जातोय की नद्यांचं जर मोजमाप करायचं असेल तर आपण कसं मोजतो, तर नदीला आपण मोजतो, सगळ्यात मोठी जी असते तिला आपण नदी म्हणतो. त्या नदीला जी येऊन मिळणाऱ्या ज्या दुसऱ्या छोट्या नद्या असतात त्याला आपण उपनदी असं म्हणतो. काही वेळा त्याला नदीच असं म्हणतो, पण मोठी नदी, छोटी नदी असं देखील म्हणतो. जसं मुळा मोठा आहे, ह्या भीमेच्या उपनद्या आहेत, पण दोघांना आपण नदी म्हणतो. पण तांत्रिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर भीमा ही नदी आहे, किंवा कृष्णा ही नदी आहे, भीमा ही त्याची उपनदी आहे. त्यानंतर मुळा मोठा ह्या भीमेच्या उपनद्या आहेत. त्यानंतर ह्या उपनदीला मिळणारे काही नाले असतात, ह्या नाल्यांना मिळणारे काही ओढा आणि ओहळ असतात. तर अशा रीतीने हे सगळं आपलं हे सगळं नेटवर्क नद्यांचं तयार झालेलं असतं. धरणांचं जर प्रकार आपल्याला बघायचे असतील तर धरणांचे हे साधारणपणे 3 प्रकार आहेत, ज्याला आपण मोठे सिंचन प्रकल्प म्हणतो, मेजर प्रोजेक्ट. आता हे मेजर प्रोजेक्ट थोडंसं कन्फ्युजन असं आहे की बेसिकली धरणं जेव्हा बांधली गेली तेव्हा त्यांचं
उद्देश हा पाटबंधारे म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवण्याचा असल्यामुळे धरणांचं जे वर्गीकरण केलं आहे ते सिंचन क्षेत्राच्या प्रमाणात केलंय. म्हणजे 10,000 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीला जर आपण सिंचित करू असू तर त्याला मोठे सिंचन प्रकल्प असं म्हणतोय. जर 2,000 ते 10,000 हेक्टर क्षेत्राला सिंचित करत असू तर त्याला आपण मध्यम सिंचित प्रकल्प म्हणतो, मिडियम इरिगेशन प्रोजेक्ट. आणि 2,000 हेक्टरपेक्षा लहान सिंचन प्रकल्प असेल तर त्याला लघु पाटबंधारे मायनर इरिगेशन किंवा MI असं त्याला म्हणतो. त्याशिवाय शेतकरी जे शेततळी बांधतात त्याच्यामधून साधारणपणे 2 ते 5 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होत असतं. तर अशा प्रकारे हे स्टोरेजेसचं वर्गीकरण केलेलं आहे. कालव्याचे प्रकार कोणते आहेत? तर कालव्या जो धरणापासून निघतो त्याला आपण मुख्य कालवा म्हणतो, मेन कॅनल. मुख्य कालव्यापासून ज्याला निघतो त्याला आपण वितरिका किंवा डिस्ट्रीब्युटरी किंवा ब्रँच कॅनल म्हणतो. त्याच्या मुख्य ब्रँच कॅनलमधून जो निघतो त्याला आपण लघु वितरिका म्हणतो किंवा ग्रामीण भागामध्ये मायनर हा शब्द आपण प्रचलित आहे. आणि त्या मायनरमधून जी निघते त्याला आपण पाटसरी किंवा फील्ड चॅनल असं म्हणतो. तर असं हे कालव्यांचं देखील वर्गीकरण आहे. तर आता ह्या शेवटच्या 2-3 स्लाइडमध्ये मी आपल्याला आत्तापर्यंत जे शिकलोय किंवा जे आपण चर्चा केली आहे त्याच्यामध्ये ह्या हे जे आपण परिमाण बघितले त्याचा रियालिटीमध्ये वस्तू ह्या सगळ्या जगामध्ये रियालिटीमध्ये का उपयोग हे आपण बघूयात. तर आपल्याला एखाद्या पिकासाठी किती पाणी लागतं याचा हा तक्ता इथे दिला आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर तांदूळ पिकवायचा असेल, भाताचं पीक घ्यायचं असेल तर ते भाताचं पीक लावण्यापासून तर काढणीपर्यंत 1240 मिलीमीटर पाणी. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, 1 हेक्टर जर आपण भाताचं पीक केलं तर 1 हेक्टर एरियावरती 1240 मिलीमीटर पाण्याचा थर आपल्याला द्यावा लागेल, तेव्हा 1 हेक्टर पिका क्षेत्रावरती आपल्याला भाताचं पीक मिळणार आहे. जर आपण शुगर केन घेतलं, आपण ऊसाचं पीक घेतलं तर 2800 मिलीमीटर म्हणजे 2.8 मीटर. म्हणजे विचार करा, आपण ज्या रूम मध्ये बसलोय त्या रूमची जेवढी दाराची जी उंची आहे त्या दाराच्या उंची इतकं पाणी आपण वर्षभरात त्या पिकाला देत असतो, एवढं पाणी त्याला देतो. म्हणजे हे याचा थोडा अनालिसिस आपण जर करू केलं तर आपल्या लक्षात येईल की जर आपलं एखाद्या शेतकऱ्याकडे 1 हेक्टरचं शेती असेल, 1 हेक्टर म्हणजे 100 मीटर बाय 100 मीटर म्हणजे 10,000 वर्ग मीटर. ह्या 1 हेक्टर क्षेत्रावरती त्याने जर ऊसाचं पीक घेतलं म्हणजे त्याला 2.8 मीटर एवढं पाणी लागणार आहे. म्हणजे 1 हेक्टर क्षेत्राच्या ऊसासाठी किती पाणी लागेल आपल्याला? तर 2.8 मीटर पाण्याची डेप्थ आहे आणि 10,000 स्क्वेअर मीटर हे त्याचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे 1 हेक्टर ऊसासाठी आपल्याला 28,000 घनमीटर एवढं पाणी लागणार आहे. आणि ते दलघमीमध्ये कन्वर्ट केलं तर 0.028 घनमीटर एवढं पाणी आपल्याला लागतंय. आता हे पाणी कुठं लागतंय आपल्याला? हे जर TMC मध्ये आपण कन्वर्ट केलं तर साधारणपणे 1 हेक्टर ऊसाच्या पिकासाठी 0.001 TMC पाणी आपल्याला लागतं. हे पाणी कुठं लागतं? हे पाणी लागतं पिकाच्या मुळाशी. म्हणजे हे पाणी जर पिकाच्या मुळाशी असेल तर त्या पाण्यामध्ये हे पीक येऊ शकेल. मात्र आपलं पाणी कुठं असतं? आपलं पाणी धरणामध्ये असतं. धरणातून हे पाणी आपण कालव्यात सोडतो, कालव्यातून वितरिकेत, वितरिकेतून मायनरमध्ये आणि मायनरमधून फील्ड चॅनल, फील्ड चॅनलमधून शेतात आणि शेतातून मग पिकाच्या मुळाशी जातात. मग हे जे लॉसेस जर आपण धरले म्हणजे धरणापासून तर पिकाचं मूळ रूट ऑफ द क्रॉप या ठिकाणी पाण्याचं जे वहन होणार आहे याच्यामध्ये साधारणपणे 50% पाणी आपलं हे लॉस होतं. इव्हॅपोरेट होतं, पर्क्युलेट होतं, थेप्ट होते, तर त्याची जी कार्यक्षमता आहे ती 50%. म्हणजे आपण जर ह्या ऊसाच्या पिकासाठी धरणातून पाणी देत असू तर आपल्या धरणामध्ये जेव्हा 0.002 TMC एवढी असेल तेव्हा आपण 1 हेक्टर ऊसासाठी पाणी देऊ शकतो. आता हेच थोडं वेगळ्या पद्धतीत मांडलं, हेच जेव्हा आपले आकडे आले तेच थोडं वेगळ्या पद्धतीने मांडले तर आपल्याला काय दिसतंय? 1 TMC पाण्यातून 500 हेक्टर ऊस पिकतो. आणि 1 हेक्टर जो ऊस आहे, 1 हेक्टर जो ऊसाची लागवड झालेली आहे त्या 1 हेक्टर ऊसामधून साधारणपणे 100 टन ऊस हा आपल्याला निघत असतो. आता 100 टन ऊस म्हणजे किती? तर 500 हेक्टर जर आपण ऊस लावला म्हणजे 1 TMC पाण्यामधून 500 हेक्टर ऊस पिकतो म्हणून 500 हेक्टर मधून किती ऊस बाहेर पडेल? तर 50,000 टन ऊस बाहेर पडेल. साखरेचा उतारा हा 10% असतो. 10% म्हणजे जर तुम्ही 100 किलो तुम्ही ऊस पाठवला तर त्यातून 10 किलो साखर तुम्हाला मिळते. जर तुम्ही 10 टन ऊस पाठवला तर 1 टन तुम्हाला साखर मिळत असते. जर तुम्ही 1 TMC पाण्यामधून 500 हेक्टर वरती ऊस पिकवला, त्या 500 हेक्टर मधून 50,000 टन ऊसाचं उत्पादन केलं आणि हा 50,000 टन ऊस जर साखर कारखान्याला पाठवला 5,000 टन साखर बाहेर पडेल. आणि हे 5,000 टन साखर निर्मिती करण्यासाठी साधारणपणे 210 लिटर पाणी लागतं. म्हणजे ऊस पिकवण्यासाठी आपल्याला काही पाणी लागतं प्लस ऊसापासून साखर निर्माण करण्यासाठी देखील पाणी लागतं. त्यामुळे ह्या दोन्ही पाण्याची बेरीज करून आपल्याला एकूण पाणी काढता येतं, ज्याला आपण वॉटर फुटप्रिंट असं म्हणतो. म्हणजे आपण थोडक्यात जर आपण अगदी याचा सारांश करायचा झाला तर आपण 100 500 हेक्टर ऊस जर पिकवला
आणि 500 हेक्टर वरतून 5,000 टन जर साखर तयार केली आणि ही जर साखर निर्यात केली तर त्याचा अर्थ असा आहे की आपण 1 TMC पाणी हे दुसऱ्या देशाला एक्सपोर्ट केलेलं आहे. आता हे ऊसाचं जे एक्झाम्पल बघितलं त्या ऊसाच्या एक्झाम्पल ऐवजी आपण बाजरीचं उदाहरण बघूया. तर बाजरी पिकाला किती पाणी लागतं? तर 500 मिलीमीटर. जिथं ऊसाला 2800 मिलीमीटर पाणी पाहिजे होतं, बाजरीला फक्त 500 मिलीमीटर पाणी लागतं, म्हणजे 0.5 मीटर. तर ही सगळी कॅल्क्युलेशन जर आपण अशीच केली तर आपल्याला दिसून येईल की 1 हेक्टर बाजरीचं पीक लावण्यासाठी आपल्याला धरणामध्ये 0.0004 TMC पाणी हे धरणामध्ये लागतं. मग आपण उलटं जर केलं तर 1 TMC पाण्यामधून 2832 हेक्टर बाजरी तयार होऊ शकते. मग आपल्या समोरचा प्रश्न हा आहे की 1 TMC पाण्यामधून 500 हेक्टर ऊस करायचा की 2832 हेक्टर बाजरी करायची, आणि वेगवेगळी पिकाला लागणारं पाणी हे आपण दिलेलं आहे. त्यामुळे क्रॉपिंग पॅटर्न हा अत्यंत महत्वाचा विषय आपल्याकडे आहे. आणि जर आपण बाजरी लावली तर ऊसाच्या 5 ते 6 पट जास्त क्षेत्र आपण सिंचनाखाली आणू शकतो. आता हा मी जस्ट तुम्हाला सेन्सिटाईज करण्यासाठी ही एक स्लाइड टाकली की वॉटर फुटप्रिंट्स म्हणून ह्या सर्वमान्य संकल्पना झाली की एक शेड जर तयार करायचा असेल तर त्याला साधारणपणे 2000 लिटर पाणी लागतं. अगदी कॉटन बनवण्यापासून त्याचं ट्रान्सपोर्टेशन, त्याचं जिनिंग, त्यानंतर ते मॅन्युफॅक्चरिंग करून विकायला पाठवणे आणि तो विकत घेणे, या सगळ्या टप्प्यावर जे पाणी लागतं त्याची टोटल आहे. एक जर बर्गर तयार करायचा असेल तर 2400 लिटर पाणी लागतं. तर हे प्रत्येक प्रॉडक्टसाठी किती पाणी लागतं आणि तुमच्या लक्षात येईल की आपण कृषीला जे पाणी धरतो, फॉर एक्झाम्पल एक ॲपल तयार करण्यासाठी 70 लिटर पाणी लागतं, एक ऑरेंज तयार करण्यासाठी 50 लिटर पाणी लागतं, पण एक शर्ट तयार करण्यासाठी 2000 लिटर पाणी लागतं, एक बर्गरसाठी 2400 लिटर पाणी लागतं. त्यामुळे आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जी आपली सो कॉल्ड इन्क्रीज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, म्हणजे आपण जे फास्ट फूड खातो त्याच्यामध्ये पाण्याचा झालेला वापर, आतापर्यंत झालेले टोटल पाण्याचा वापर हा अत्यंत जास्त, खूप जास्त असतो. तर मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूयात आणि आपण मला विशेषतः अभिजित सरांनी मला ही आपल्याशी चर्चा करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद सर.